आपण शकतो शेकडेवारी टाइप क्रमांक सहा गणित क्रमांक तेवीस अतिशय सोपं गणित आहे, सर्वांनी व्यवस्थित वाचून घ्यायचं. हेही गणित तुमच्या पुस्तकामध्ये सूत्राने सोडून दिलेलं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची मोठी गंमत म्हणजे पहा, सेम गणित आहे, फक्त आकडे चेंज केलेले आहेत, तरी एकाच टाईपचे त्यांनी काय केले, दोन टाईप तयार केले आहेत आणि दोन्ही टाईपचे काय केले, सूत्रे वेगवेगळी दिलेली आहेत. अवघडे पहा किती सूत्र तुम्ही लक्षात ठेवणार, परीक्षेपर्यंत किती लक्षात राहणार आणि परीक्षेला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे परीक्षेला बसल्यानंतर तुम्हाला किती सूत्र आठवणार. पहा पूर्ण पुस्तकामध्ये फक्त सूत्र आणि सूत्रच आहे, दुसरं काहीही नाही. फक्त त्यातले प्रश्न महत्त्वाचे आहेत, पूर्ण पुस्तक बाद आहे, रद्दी आहे. पहा एकदम सोप्या पद्धतीने कायमचं तुमचं लक्षात राहील या पद्धतीने तुम्हाला काय करतो, मी गणित समजून सांगतो. कोणत्याही प्रकारचं सूत्राने तुम्हाला गणित मी सोडून देत नाही आणि देणारही नाही. पहा समजा तुम्ही सूत्र पाठ केलं आणि त्यांनी काय केलं, थोडंसं गणितामध्ये चेंज केलं आहे आणि इथून पुढं गणितामध्ये चेंज तुमच्या पुस्तकातले गणित तुम्हाला येणार नाही. थोडासा त्यांनी चेंज केलेला आहे गणितामध्ये, तुम्ही काय करणार, तुमचं सूत्रपाठ आहे पण त्याचा काय उपयोग होणार नाही, तुम्हाला गणित सोडून द्यावा लागेल गणित. तुम्हाला जरी फक्त शेवटची लाईन जरी चेंज केली तरी तुम्हाला गणित सोडवता येणार नाही. त्यामुळे सांगतो तुम्ही सूत्र पाठ करू नका. पहा मी एकदम व्यवस्थित कायम तुमच्या लक्षात राहील, तुम्हाला गणित कसंही येऊ द्या या टाईपमध्ये तरीही तुम्हाला सोडवता आलं पाहिजे, त्या प्रकारचे गणित मी तुम्हाला सोडून देणार आहे. शेवटी सगळ्या शेवटी याच्यापेक्षा थोडंसं काय ॲड करू शकतेत अशा म्हणजे थोडंसं वेगळं गणित कसं येऊ शकतं तुम्हाला, हे मी सोडून देणार आहे. शेवटी एक ते दोन गणित मी तसे सोडून देतो तुम्हाला, त्यासाठी सर्वांनी काय करायचं, शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं आहे. पहा जर तुम्हाला आवडलं तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉनवर क्लिक करायचं. काय दिले पहा गणितामध्ये, सहा वस्तू 5 रुपयांना खरेदी करून 5 वस्तू 6 रुपयांना विकल्या तर शेकडा नफा काढा. जसं गणित वाचतोय तसं सोडून देतोय, वेगळं काहीही करत नाही. पहा 6 वस्तू 5 रुपयांना खरेदी करून 5 वस्तू 6 रुपयांना विकल्या, वेगळं काय आहे का, जसं आहे तसंच गणित लिहिले, 6 वस्तू 5 रुपये 5 वस्तू 6 रुपये, वेगळं काय केलं का, नाही. पहा एकदम व्यवस्थित समजून सांगते, व्यवस्थित लक्ष द्यायचं. फक्त काय होईल, एकदा गणित तुम्ही व्यवस्थित समजून घ्या, एकदा समजून घेतलं तर तुम्ही इथून पुढचे प्रॉब्लेम एकदम पटकन सोडवणार आहात. होऊन काय होईल, फक्त लेक्चरचे एक ते दोन मिनटं वाढतील. व्यवस्थित समजून घ्या, एकदा समजून घेतलं तर तुम्ही एकदम पटकन गणित सोडवू शकता याची गॅरंटी मी तुम्हाला खात्री देतो. पहा लक्षात घ्या, आता जर 6 वस्तू तुम्ही खरेदी केल्या आणि त्यातल्या जर तुम्ही 5 वस्तू विकल्या तर तुम्ही नफा आणि तोटा काहीही काढू शकत नाही. जोपर्यंत तुम्ही जेवढ्या वस्तू खरेदी केल्या आहेत तेवढ्या वस्तू विकत नाही तोपर्यंत तुम्ही नफाही काढू शकत नाही आणि तोटाही काढू शकत नाही. पहा मग इथं काय केले, 6 वस्तू खरेदी केल्या त्यातल्या 5 वस्तू विकलेल्या आहेत. म्हणून काय करायचं, आपण सुरुवातीला या वस्तू ज्या आहेत या वस्तू काय करायच्या, सुरुवातीला सेम करून घ्यायच्या, सारख्याच करून घ्यायच्यात. आता इथं भाग जातो काय एकमेकांना जात नाही, म्हणून काय करणार आपण, ह्या 5 ने काय करणार, आपण 6 ला गुणणार आणि ह्या 6 ने काय करणार, ह्या 5 ला गुणणार. इकडं 5 ने गुणलंय म्हणल्यावर इकडं पण तुम्हाला 5 ने गुणावं लागेल, इकडं 6 ने गुणलंय म्हणल्यावर तुम्हाला इथं पण 6 ने गुणावं लागणार आहे. आता वस्तू सेम झाल्यात का, 6 × 35 × 6 × 35 वस्तू सेम झाल्यात का, वस्तूंचं काम संपलं, वस्तूंचा विचार करायचा नाही. वस्तू फक्त एकदा सेम करून घ्यायच्या, वस्तूंचा त्याच्यानंतर विचार करायचा नाही. आता इथे किती झालं बघा, 5 × 5 = 25 × 6 = 36 म्हणजेच पहा खरेदी किंमत किती झाली तुमची, 25 रुपये, विक्री किंमत किती झाली, 36 रुपये. आता खरेदी किंमत 25 रुपये असेल, विक्री किंमत 36 रुपये असेल तर तुमचा नफा किती होणार आहे, 11 रुपये नफा होणार आहे. आणि नफा आणि तोटा आपण कशावर काढतो, खरेदी किमतीवर काढतो. मग खरेदी किंमत किती आहे तुमची, 25 रुपये. आणि कशात आपल्याला उत्तर काढायचं, शेकड्यात काढायचं. मी काय म्हणून काय केलं, मी गुणवले 100, 25 × 25 = 100, 11 × 44 तुमचं उत्तर किती आलं, 44%. शेकडा नफा किती आला, 44%. एकदम सोपं आहे, फक्त यातलं महत्त्वाचं एवढंच आहे की तुम्ही काय करायचे, वस्तू सेम करून घ्यायच्या आहेत, सारख्या करून घ्यायच्या आहेत. हे एकदा तुम्ही केलं तर तुम्ही एकदम पटकन गणित सोडवू शकणार आहे, सूत्राची काहीही गरज नाही, एकदम व्यवस्थित. आता पहा याच्यामध्ये वेगळं कसं गणित तुम्हाला विचारू शकतात हे मी सांगणार आहे, पण सगळं शेवटी उदाहरण घेणार आहे. आता पहा अजून एक एक्झाम्पल घेतो, सेम एक्झाम्पल घेतो म्हणजे तुमचा अजून डाऊट काय होईल क्लिअर होईल. शेवटपर्यंत लेक्चर पाहायचं. गणित क्रमांक 24 सेम गणित आहे, सारखंच गणित आहे, काहीही फरक नाही. तरी त्यांनी काय केले पहा, याच्या अगोदरच्या गणितासाठी हे सूत्र वापरले, या गणितासाठी त्यांनी हे सूत्र वापरलेलं आहे. सेम गणित आहे, सारखंच गणित आहे, तरीही तुम्हाला त्यांनी 2 सूत्रं पाठ करायला सांगितलेली आहेत. ज्यांना सूत्र पाठ करायचं त्यांनी पाठ करा, आणि थोडंसं जर वेगळं गणित आलं
तर तुम्ही ते गणित एग्जामला सोडून द्या. ठीक आहे, पहा जसं गणित आहे तसंच मी लिहिलेलं आहे, वेगळं काहीही केलेलं नाही. सहा वस्तू 10 रुपयाला खरेदी केल्या, 2 वस्तू 5 रुपयाला विकल्या. वस्तू सेम आहेत का? सेम नाहीत. सुरुवातीला काय करायचं आहे, मग वस्तू आपल्याला सेम करून घ्यायच्यात. कशा करायच्या ते तुम्हाला मी सांगतो. जर भाग जात असेल या एकमेकांना तर सुरुवातीला ते पाहायचं, जातो आहे का भाग, बेत्रिक 6 भाग जातो आहे. म्हणजे इथं 6 वस्तू आहेत, इथं आपण 6 वस्तू करू शकतो. मग 2 ला किती ने गुणावं लागेल, त्यावेळेस इथं 6 वस्तू होत्या, 3 ने गुणावं लागेल. इथं 3 ने गुणलं म्हणलं इथं पण काय करायचं, 3 ने गुणायचं. आता इथं 6 वस्तू झाल्या, इथं पण 3 × 2 = 6 वस्तू झालेल्या आहेत. वस्तू सेम झाल्यात, वस्तूंचा विषय संपला. विषय कशाचा आहे बघता, आता रुपयाचा विषय. खरेदी किंमत किती आहे, 10 रुपये, विक्री किंमत आहे 5 × 3 = 15 रुपये. खरेदी किंमत 10 रुपये, विक्री किंमत 15 रुपये, नफा कितीचा होणार आहे, 5 रुपयाचा नफा होणार आहे. आणि नफा आणि तोटा आपण कशावर काढत असतो, खरेदी किमतीवर काढत असतो. खरेदी किंमत किती आहे, 10 रुपये, शेकड्यामध्ये काढायचे म्हणून गुणवले 100. 5 × 5 = 5, 2 × 10 = 100 / 2 तुमचं उत्तर किती आलं, 50%. पहा गणित सोडवताना परीक्षेला जर तुम्ही भरपूर प्रॅक्टिस केली तर तुम्ही असं वस्तू खरेदी किंमत विक्री किंमत लिहत बसायचं नाही. कसं करायचं पहा, डायरेक्ट कसं करायचं पहा. काय दिले आहे तसंच मांडून घ्यायचं, 6, 10, 2, 5. वस्तू सेम आहेत का, सेम नाहीत. मग भाग जातोय का, भाग जातोय. मग कितीने भाग जातो, बेत्रिक 6, म्हणजे इथं वस्तू 6 झाल्या, इथं पण वस्तू 6 झाल्या. आता वस्तूंचा विषय संपला. आता फक्त इथं 3 ने गुणले म्हणलं, इथं पण 3 ने गुणायचं आहे. फक्त विषय कशाचा आहे, रुपयाचा विषय. मग खरेदी किंमत आहे 10 रुपये, 5 × 3 = 15, विक्री किंमत आहे 15 रुपये. कितीचा नफा झाला तुम्हाला, 5 रुपयाचा नफा झाला. कसा नफा काढतो आपण, खरेदी किमतीवर काढतो. खरेदी किंमत किती आहे, 10 रुपये, म्हणजे 5 × 10 = 100. 5 × 5 = 5, 2 × 10 = 100 / 2 तुमचं उत्तर किती आलं, 50%. म्हणजे या प्रकारे तुम्ही प्रॅक्टिस झालं तर करू शकता. काय सूत्रपाठ करायची गरज आहे का, अजिबात नाही. शेवटचं गणित घेतोय, एकदम सोपं गणित आहे, फक्त थोडंसं वेगळं आहे. सर्वांनी व्यवस्थित लक्ष द्यायचं. गणित क्रमांक 25 सेम गणित आहे, सारखंच गणित आहे, फक्त थोडासा बदल केलेला आहे. सर्वांनी लेक्चर पॉज करायचं, व्यवस्थित गणित वाचायचं, समजून घ्यायचं, त्याच्यानंतरच पुन्हा लेक्चर स्टार्ट करायचं. मी सोडवून देत असलेले प्रश्न, माझी पद्धत, माझी मेथड, माझं लेक्चर जर तुम्हाला आवडत असेल तर सर्वांनी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनवर क्लिक करायचं, लेक्चरला व्हिडिओला लाईक करायचं, कमेंट करायला विसरायचं नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही हे लेक्चर, हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायच्या. तसंच त्याचप्रमाणे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ग्रुपची लिंक दिलेली आहे, टेलिग्राम ग्रुप जॉईन करायचा आहे. कारण की त्याच्यावर मी दररोज काय करत असतो, अतिशय महत्त्वाचे गणित होमवर्क तुम्हाला सोडवायला देत असतो. पहा गणित सोडून देतो, सेम गणित आहे. पुन्हा एकदा वाटलं असतं तुम्ही वाचून घ्या. काय दिले पहा गणितामध्ये, 4 वस्तू 5 रुपयांना खरेदी करून 5 वस्तू 4 रुपयांना विकल्यामुळे 180 रुपये तोटा होतो, तर एकूण वस्तूंची संख्या किती. एकदम व्यवस्थित लक्ष देते, सोपं गणित आहे. पहा जसं आहे तसंच लिहिलं, मी वेगळं काहीही केलेलं नाही. 4 वस्तू 5 रुपयांना खरेदी केल्या, 5 वस्तू 4 रुपयांना विकल्या. वस्तू सेम आहेत का, सेम नाहीत. भाग जातो का, भाग जात नाही. म्हणून काय करणार, या 4 ने काय करणार, 5 ला गुणणार. या 5 ने काय करणार, मी 4 ला गुणणार. इथं 5 ने गुणलं म्हणल्यावर इथं पण 5 ने गुणणार, इथं 4 ने गुणलं म्हणल्यावर इथं पण 4 ने गुणणार. मग खरेदी किंमत किती आली तुमची, 5 × 5 = 25. विक्री किंमत किती आली, 4 × 4 = 16. खरेदी किंमत किती आहे, 25 रुपये. विक्री किंमत किती आहे, 16 रुपये. म्हणजे तुम्हाला तोटा किती होणार आहे पहा, 25 × 16 = 9 रुपयाचा तोटा होणार आहे. पण गणितामध्ये 9 रुपयाचा तोटा न देता तो किती दिलेला आहे, 180 रुपयाचा तोटा दिलेला आहे. म्हणून आपण काय लिहू शकतो, 9 = 180 हे आपण लिहू शकतो. पण प्रश्न काय त्यांनी विचारलाय पहा, तर एकूण वस्तूंची संख्या किती. मग वस्तू किती आपण काढल्यात, 20 वस्तू काढलेल्या आहेत. म्हणून आपण काय करू शकतो, याच्यावरून 9 = 180 तर 20 = किती. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18, 20 × 20 तुमचं उत्तर किती आलं, 400. म्हणजे एकूण वस्तू किती आहेत, 400 वस्तू आहेत. पहा एकदम सोपं गणित आहे, थोडंसं वेगळं आहे. जर तुम्हाला प्रॉपर मेथड जर माहीत असतील तर तुम्ही कसल्याही प्रकारचं कोणतंही गणित असलं तरी आलं तरी सोडवू शकता. ठीक आहे, त्याच्यामुळे पुन्हा एकदा सांगतो, सूत्र तुम्ही पाठ करू नका. ठीक आहे, माझं लेक्चर, माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं, बेल आयकॉनला क्लिक करायचं, टेलिग्राम ग्रुप सर्वांनी जॉईन करायचा. ठीक आहे, बाय बाय, थँक्यू.